कलमंजन राष्ट्रीय प्रश्न सलामी देगा राष्ट्रीय सल्यूट सलाम चस थँक्यू सर. पुत्रांनी स्वागत झाले असा आता फुलांनी उपस्थित भारतीय सैनिक ज्यांनी 1961 गोय मुक्ती दिवपा खातीर मोलाचे कार्य केले त्यांकाय त्यांचे हांव नमन म्हणतात. तसेच असे बांधणारे आमचे सगळे पत्रकार बंधू सगळ्यांक परत एकदा महामगाचो नमस्कार करता. गोय स्वतंत्र दिनाचो हो सोहळो अति आनंदान आमी मनोवपाक जायो आनी ज्या पद्दतीन आयज हेची प्रचिती मेळटा म्हणून आमचे डॉक्टरांचे मन मोकळे केले हे खूप मौल्यवान असे विचार त्यांच्यानी मांडले. या उत्सवात सगळे कर्मचारी आणि आमचे नागरिक जसे सहभागी जावपाक जाय तसे आज जायना. हेचे कारण प्रत्येकान सोदचे. मातृभूमीक जेन्ना आमी वंदन करता हे वंदन जर आमी करिनासतना जर फुडे सरले जाल्यार आयज आमच्या जीवनात सफलता आमी हासील करूंक शकना अशे आमी मानपाक जाय. आयज मातृभूमीचे जर रीण फारीक करतलो जाल्यार ती त्यागाची भावना प्रत्येक मनुष्याच्या मनान आसपाक जाय आणि ती तेवत उरपाक जाय. जशी ज्योत जळटा तशीच ही त्यागाची भावना दुसऱ्या बद्दल त्यांना रिस्पेक्ट दिवपाची जी भावना असा ती प्रत्येकाच्या मनात ही तेवत उरपाक जाय. आज आमच्या या माणकुल्या गोयात हो जो जल्लोष जाता शासकीय पद्धतीन आम्ही गव्हर्नमेंट लेवलाचेर खूप पद्धतीने वेगवेगळ्या जाग्यांचेर ध्वजारोहण करता पण जी भावनेन आम्ही मनुष्यान ही भावना दवरून करपाक जाय तसे जायना ही खेदाची गोष्ट आहे. म्हणून दोतोरान आपले मन उक्ताले आणि हांव एक विनंती करपाक सोदता समस्त नागरिकांक आज जसे आम्ही सण साजरे करता त्याच पद्धतीन आमची हे सुद्धा सण आमकां जे स्वतंत्र दिले त्या वीरांचे जर आम्ही त्यांना वंदन जर करिना त्यांची याद जर करिना जाल्यार आमचे जीवन सक्सेसफुल सफल जावचे ना असे आज आम्ही मानपाक जाय. आज जे आम्ही आमचे परम कर्तव्य असतले आमचे गव्हर्नमेंट अधिकारी हंगासर असतात शासकीय पद्धतीन ज्या ज्या मळाचेर आमच्या नागरिकांक मदत मेळपाक जाय त्या त्या पद्धतीन जर त्यांना ते भावनेन जर त्या लोकांकडे पेश झाले जाल्यार आज आमचे जनता सुखी जातली. या संवसारांत ही मानवजात जर सुखी असा आणि ही मानवजात सुखी करतले जाल्यार जण एकट्याचे कर्तव्य असा. आज सरकार ही मानवजात सुखी दवरपाक लागून हर तरेचे प्रयत्न करता तशे प्रत्येकाचे आपले नागरिकाचे एक कर्तव्य असतले जे कर्तव्य आपण कटिबद्धतेन जर वावुरलो जाल्यार ह्या कामाचो जो मोबदलो असा तो प्रत्येक मनुष्याक हेचो मेळटलो आणि आपण आपले जीवन सुखी झाले आपली आपण जी सेवा करता ही सेवेचा लाभ स्वतः पहिले आपणांक मेळटलो असे एक मानव शकता. आज आमचे गव्हर्नमेंट अधिकारी हंगासर काम करता असताना योग्य त्या पद्धतीन जर आमच्या नागरिकांक जर मार्गदर्शन केले जाल्यार तेच मार्गदर्शन ह्या गोमंतक भूमीचे बरे काम करपाक लागून खूप योगदान ठरतले योगदायी ठरतले. आज स्वतंत्र भारतान माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या राजवटीन आम्ही पळयता जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जाता जो मानवी विकास जाता व मानवी विकास
आमच्या बुजुर्ग हांगा बसलेले आहात त्यांच्यानी सांगचे, त्यांच्यानी शहानिशा करची की हो विकास आणि गेल्या 50 वर्षापासून या 2014 पर्यंतचा विकास हेतून तुलना त्यांच्यानी करची आणि सांगचे की आज जे शासन खयच्या पद्धतीने चलत असा, खयच्या दृष्टीने चलत असा, कसे चाललेले असा। खरोखरच आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या पुढारपणान या चालणाऱ्या या सरकारान आज मानवी विकास आणि आमच्या भारत देशाचे नाव प्रगती पथाचे व्हरोन दवरपाची स्वप्न पळयले असा। रिस्पेक्ट गौरव ज्या स्वतंत्र सैनिकांनी ह्या गोय स्वतंत्र जाऊच्या खातीर कितले कष्ट काढल्यात, आताच तुमकां एकट्या फ्रीडम फायटरान स्वताहून सांगल्यात ताणी कितलो मार खाल्लो, कितें कितें केले, कितले ताका त्रास केले, तांचे भाषण लांब जाले हांव मानता, पण ताणी खरो फॅक्ट तो सांगलेलो असा। ही गोष्ट फुडल्या जनरेशन पिढये पर्यंत पावंक जायी आणि ती पावतली केन्ना तर ह्या प्रोग्रामच्या निमतान पावतली, शाळेतल्यान पावतली, पुस्तकातल्यान पावतली। गोय सरकार अंदर द लिडरशिप ऑफ डॉक्टर प्रमोद सावंत आम्ही कितलेशेच प्रयत्न करता, गोय स्वतंत्र झाले आणि आज कितलेशेच गोष्टी बदलल्या, एज्युकेशनात न्यू एज्युकेशन पॉलिसी येयला, गोय हे पहिले राज्य असा कोडिंग आणि रोबोटिक्स इस्कॉलात इंट्रोड्यूस केले असा। हे आम्ही सगळे किद्याक करता तर आमची भुरगी कॉम्पिटिटिव्ह जावपाक जाय। आज आमच्या भुरग्यांक जर प्रोफेशनल कॉलेजात ऍडमिशन जावपाक जाय जाल्यार दे हॅव टू आन्सर नीट सॅट जे ऑल इंडिया कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असा आणि हाका जर प्रिपेअर जातली जाल्यार हे त्यांना फॅसिलिटी दिवचे पडटा। आज गोयात नवे नवे बरे इन्फ्रास्ट्रक्चर काढल्यात। हांव तुमकां एज्युकेशनातून ना प्रत्येक गोष्टीन एज्युकेशन म्हणात हेल्थ म्हणात सरकार हर तरेन प्रयत्न करता, सरकार आमचो आणि गोव्यात दोषी कडेन प्रयत्न करता। 2014 नंतर पहिला हल्लीच आमच्याकडे 37 नॅशनल गेम्स झाल्यात। 2014 पहिली जी जस्ट तुमकां सांगू शकता जी स्पोर्ट्सात बजेट आशिल्ली ती बजेट अराउंड 7,000 कोटी आशिल्ली देशात, आज ती बजेट ऑलमोस्ट ट्रिपलिंग झाला, 22,000 कोटी झाल्यात। याचोच अर्थ किती तर आमचं सरकार इव्हन स्पोर्ट्स पर्सनां सुद्धा निग्लेक्ट करना। एका टायमाक अशें आसलें की स्पोर्ट्सान जे हे करता ते मोजक्याच जाणांक मानधन मेळटाले, आज क्रिकेटीतच म्हणात पहिली क्रिकेटान 20-25 जाणांक मेळटाले देशभरात, आज 700 ते 800 लोकांक मेळटा। आज जे खिचाय स्पोर्ट्सांत खेळटा तांकां सरकार रिस्पेक्ट दिता, सर्टिफिकेट दिता, तांकां प्रायोरिटी करता जॉबान, तांकां एज्युकेशनान हेल्प करता। म्हणजेच कितें तर हर फिल्डान आमचं सरकार प्रयत्न करता। आमकां जे हे गोंय इतले मेळ्ळा ब्युटिफूल, आमी लकीली आमचेर देवाची इतली कृपा आसा, गोंय असले राज्य नेचर वायज ब्युटिफूल खंयच ना। तुम्ही जर भायर देशात खंय गेल्यात जाल्यार कदाचित तुमकां जर तुमी आनी खंयचे स्टेटीचे नांव सांगले वळखचे ना, पूण गोंयचे म्हटल्यार सगळे वळखतात। खंयच्याय देशांत चलात तुमी।